In the sound section, we have to see the superposition of waves. Before going to see the superposition of waves, in this we have to see the principle of superposition of waves. Then how stationary waves are produced. When the two waves interfere with each other, what is the nature of the new wave, then characteristics of stationary waves, then lot of points you have to study in this topic. First we see what is wave. In 11th standard we have seen what is meant by wave. Okay, the wave manje kay, tar marathi madhe apan tyala sar tarang asa mhanto. आता हे तरंग कशा प्रकारचे असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी तरंग आपण बघू शकतो किंवा आपल्याला त्या ठिकाणी त्याच्याबद्दल माहिती आहे. जस्ट वी सी ए वन सिंपल एक्झाम्पल हाऊ द वेव्ज आर जनरेटेड ऑन द सर्फेस ऑफ वॉटर. इफ वी सी ए क्वाइट सर्फेस ऑफ वॉटर, एकदम काम सरफेस आपण जर त्या ठिकाणी विचार केला पाण्याचा, अँड इफ ए पेबल इज ड्रॉप्ड इन द वॉटर, देन द प्लेस वेअर दिस पेबल एंटर्स इन दॅट वॉटर, देन द पार्टिकल रिसीव्ज एनर्जी फ्रॉम दॅट पेबल. हा जो पार्टिकल आहे तो पार्टिकल त्याला एनर्जी मिळेल. And as the energy is received by this particle begins to oscillate up and down. That means this particle performs oscillatory motion. Oscillation chapter मध्ये त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की पार्टिकलची ऑसिलेटरी मोशन कशी असते, त्याचा मेन पोझिशन कुठं असतो, त्याचे एक्स्ट्रीम पोझिशन्स कुठं असतात वगैरे वगैरे. तर ह्या पार्टिकलला एनर्जी मिळते आणि याला एनर्जी मिळाली. वॉटर इज अ इलास्टिक मीडियम, एक लवचिक माध्यम आहे, अँड बिकॉज ऑफ द इलास्टिसिटी ऑफ द मीडियम दिस एनर्जी इज ट्रान्सफर्ड टू द नेक्स्ट पार्टिकल, अँड वेन दिस पार्टिकल रिसीव्ज एनर्जी फ्रॉम द प्रिवियस पार्टिकल देन दिस पार्टिकल ऑल्सो बिगिन्स टू हॅव इट, अँड देअरफोर दिस एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल and each particle begins to vibrate. हे अशीच एनर्जी त्या ठिकाणी पुढं पुढं जाते आणि प्रत्येक पार्टिकल त्या ठिकाणी हा व्हायब्रेट व्हायला लागतो आणि मग याच्यावरती त्या ठिकाणी एक वेव तयार होते आणि ही वेव हळूहळू त्या ठिकाणी पुढं 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 विरुद्ध जायला लागते. तर आपण तो वेव म्हणजे मीडियममध्ये एखाद्या ठिकाणी जर आपण त्या ठिकाणी ऑसिलेटरी डिस्टर्बन्स निर्माण केला तर तो ऑसिलेटरी डिस्टर्बन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो आणि जात असताना तो एनर्जी कॅरी करतो, एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो, त्यालाच आपण त्या ठिकाणी वेव असं म्हणतो. सो व्हॉट इज वेव? वेव इज नथिंग बट इट इज अन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स क्रिएटेड इन द मीडियम travels from one place to another place is called as the wave. त्याला आपण त्या ठिकाणी वेव असं म्हणतो. मग हे वेव्स ऑन द सर्फेस ऑफ वॉटर हे आपल्याला फॅमिलीअर एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर वेव्ज ऑन द रोप, दोरीवरती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वेव तयार करता येते, अशा प्रकारची वेव आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आपण जे बोलतो ते बोलत असताना सुद्धा त्या ठिकाणी आपण काय करतो, आपल्या मीडियम जे बाजूचे जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलला त्या ठिकाणी आपण काय करतो, व्हायब्रेट करत असतो, म्हणजे त्यांना एनर्जी देतो आणि ही एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. म्हणजे ही जी व्हायब्रेशन्स आहेत ही व्हायब्रेशन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला लागतात, म्हणजेच साऊंड जो आहे तो साऊंड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला लागतो. दॅट इज वेव. ह्या सगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी वेव्ज आहेत. म्हणजे वेव्ज जर मीडियममध्ये निर्माण व्हायचं असतील तर त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स किंवा ऑसिलेटरी डिस्टर्बन्स त्या ठिकाणी असायला पाहिजे. सो व्हेनेवर दी ऑसिलेटरी डिस्टर्बन्स इज क्रिएटेड इन द मीडियम
then that oscillatory disturbance travels from one point or one place to another place, that is called as the wave. त्याला आपण वेव असं म्हणतो. आता हे जे वेव्स आहेत त्या वेव्स त्या ठिकाणी दोन प्रकारचे वेव्स आहेत. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे मेकॅनिकल वेव्स. तसं आपण त्या ठिकाणी क्लासिफाय केलं तर वेव्हचे आपण त्या ठिकाणी बऱ्याच प्रकारांना त्या ठिकाणी प्रकार होऊ शकतात क्रायटेरियाप्रमाणे. पहिला आपण बघूया याच्यामध्ये मेकॅनिकल वेव्स. आता मेकॅनिकल वेव्स म्हणजे काय, तर ज्या वेव्हच्या प्रोपगेशनसाठी माध्यमाची आवश्यकता असते त्याला म्हणतो आपण मेकॅनिकल वेव्स. द वेव्स विच रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर इट्स प्रोपगेशन देन इट इज कॉल्ड ॲज दी मेकॅनिकल वेव, त्याला आपण मेकॅनिकल वेव म्हणतो. सो द मेकॅनिकल वेव इज द ऑसिलेटरी डिस्टर्बन्स क्रिएटेड इन द मीडियम इन टर्म्स ऑफ vibrations of the particle, periodic vibrations of the particle is called as the mechanical wave, त्याला आपण मेकॅनिकल म्हणतो. म्हणजे वेव्ज ऑन द सर्फेस ऑफ वॉटर. आता वॉटर हे माध्यम आहे, त्या माध्यमामध्ये निर्माण झालेली ती एक वेव आहे, त्या वॉटरच्या सर्फेसवरून त्या ठिकाणी वेव पुढं पुढं जाते म्हणून ती मेकॅनिकल वेव. वेव्स ऑन द रोप, दोरीवरती त्या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी ऑसिलेशन्स निर्माण केले तर त्या ठिकाणी हे वेव पुढं 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 जात राहते, त्याला आपण मेकॅनिकल वेव असं म्हणतो. वेन वी टॉक इट इज अ साऊंड वेव अँड दॅट साऊंड वेव ऑल्सो प्रोपगेट थ्रू द मीडियम इज हिअर एअर. जे हवा आहे त्या ठिकाणी माध्यम आहे आणि हे हवा माध्यम असल्याशिवाय साऊंडचं प्रोपोगेशन होत नाही. म्हणजे ज्या वेळेला आपण बोलतो किंवा कुठला एखादा साऊंड निर्माण होतो तो साऊंडमुळं त्या ठिकाणी माध्यमातले पार्टिकल्स व्हायब्रेट होतात आणि ही एनर्जी पुढं 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 त्या ठिकाणी काय केली जाते, प्रोपोगेट केली जाते किंवा पुढं पाठवली जाते. वन मोर थिंग, व्हेनेवर द वेव प्रोपोगेट्स थ्रू द मीडियम, व्हेनेवर द ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स थ्रू द मीडियम then the energy as well as momentum is transferred from particle to particle from one place to another place. वेव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना फक्त एनर्जी आणि मोमेंटम हा त्या ठिकाणी पुढं 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 ट्रान्सफर केला जातो. अँड देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर ऑफ द मीडियम. ते जे मीडियम आहे त्या मीडियमचा जो मॅटर आहे तो पुढं पुढं जात नाही. म्हणजे उदाहरणार्थ पाण्यावरती जर वेव निर्माण झाली तर एनर्जीही पुढं पुढं जाईल, मोमेंटम हा त्या ठिकाणी पुढं पुढं जाईल, पण पाण्याचे पार्टिकल त्या ठिकाणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही. पाण्याचे पार्टिकल हे तिथंच व्हायब्रेट होत राहतील, फक्त एनर्जी ही पार्टिकल टू पार्टिकल ही ट्रान्सफर केली जाते. देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर ऑफ द मीडियम फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. So this is mechanical wave. So for the propagation of mechanical wave, material medium is not required. Okay. Second type of wave is electromagnetic waves. Electromagnetic waves. So this classification depends upon the necessity of the medium for the propagation of wave. माध्यमाची आवश्यकता असते किंवा नसते याच्यावरून पडलेले ते दोन प्रकार आहेत. जर वेवच्या प्रोपगेशनसाठी माध्यमाची आवश्यकता असेल तर त्या वेवला म्हणतो आपण मेकॅनिकल वेव. आणि जर माध्यमाची आवश्यकता नसेल, वेवच्या प्रोपगेशनसाठी माध्यमाची आवश्यकता नसेल तर त्याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, विद्युत चुंबकीय लहर. सो व्हाट आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर द वेव्स फॉर विच देर इज नो नेसेसिटी ऑफ मीडियम.
माध्यमाची आवश्यकता त्या ठिकाणी नसते. फॉर एक्झाम्पल सनलाईट, हा जो प्रकाश सूर्यापासून आपल्याला त्या ठिकाणी पृथ्वीपर्यंत येतो किंवा मिळतो, त्या ज्या वेव्ज आहेत लाईट वेव्ज, त्या लाईट वेव्ज त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, विद्युत चुंबकीय लहरी आहेत, त्यांना माध्यमाची आवश्यकता असं नाही. म्हणजे हे दोन प्रकार आहेत, मेकॅनिकल वेव्ज आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. आता ह्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी परत दोन प्रकार आहेत, डिपेंडिंग अपॉन द प्रोपगेशन. प्रोपगेशनवरून त्या ठिकाणी दोन प्रकार वेव्ज पडतात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्रोग्रेसिव, आणि दुसरा आहे स्टेशनरी. प्रोग्रेसिव्ह आणि स्टेशनरी. अरे प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय आणि स्टेशनरी म्हणजे काय? पुढे प्रोग्रेसिव्ह वेव. प्रोग्रेसिव्ह वेव इज नथिंग बट ए वेव विच कंटिन्युअसली ट्रॅव्हल्स ऑर द ऑसिलेटरी डिस्टर्बन्स विच इज क्रिएटेड इन द मीडियम ऑफ द पार्टिकल्स, पिरियॉडिक व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल्स. वेन दॅट डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इन ए गिवन डायरेक्शन विदाउट एनी डॅम्पिंग or without any obstruction, or in a short we can say that without any change of form, that is called as the progressive wave. म्हणजे एखादा ऑसिलेटरी डिस्टर्बन्स आपण त्या ठिकाणी निर्माण केला की हा ऑसिलेटरी डिस्टर्बन्स माध्यमांमधून कंटिन्युअसली दिलेल्या दिशेमध्ये जर त्या ठिकाणी जायला लागला, पण हा जात असताना त्याचं जर डॅम्पिंग होत नसेल. आता डॅम्पिंग म्हणजे काय आपण ऑसिलेशनमध्ये बघितलेलं आहे. डॅम्पिंग म्हणजे काय? तर पार्टिकल ज्या वेळेला ऑसिलेट होतो त्यावेळेला त्याची जर ॲम्प्लिट्यूड ही ग्रॅज्युअली डिक्रीज होत असेल तर त्याला आपण डॅम्पर ऑसिलेशन्स असे म्हणतो किंवा डॅम्पिंग मोशन आपण म्हणतो. तसं डॅम्पिंग न होता म्हणजे सुरुवातीला जी ॲम्प्लिट्यूड आहे तीच ॲम्प्लिट्यूड अगदी शेवटीपर्यंत जर राहत असेल तर त्याला अनडॅम्प्ड ऑसिलेशन असेल. म्हणजे अशा अनडॅम्प्ड कंडिशनमध्ये जर वेव जात असेल विदाउट एनी ऑब्स्ट्रक्शन, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा नसेल, म्हणजे ही जी वेव आहे त्या वेवचा फॉर्म हा जर त्या ठिकाणी बदलत नसेल तर त्या वेवला प्रोग्रेसिव्ह वेव असं म्हटलं जातं. ए वेव विच कंटिन्युअसली ट्रॅव्हल्स इन ए गिवन डायरेक्शन विदाउट चेंज ऑफ फॉर्म or without damping and obstructions is called as the progressive wave. The progressive wave. Sound wave is a mechanical progressive wave. The sound आपण जे बोलतो आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो ही कशी आहे? Mechanical progressive wave. Okay? दुसरा आहे stationary wave. Stationary याचा अर्थ आपल्याला लक्षात येतो, stationary म्हणजे स्थिर. That is the wave. It is a wave but not traveling in any direction. Wave असते पण कुठेही त्या ठिकाणी त्याचं ट्रॅव्हलिंग होत नाही, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, एका ठिकाणी थांबलेली असते, त्याला आपण स्टेशनरी वेव म्हणून. स्टेशनरी वेवला स्टँडिंग वेव किंवा लोकलाइज्ड वेव असं सुद्धा म्हटलं जातं. आणि स्टेशनरी वेव कशी निर्माण होते? Stationary wave forms because of the superposition of the two identical waves traveling along the same path but in opposite direction. म्हणजे दोन आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्स, एकसारख्या प्रोग्रेसिव्ह वेव्स जर एकाच मार्गावरून जात असतील, एकाच मार्गावरून जात असताना एकमेकाच्या विरुद्ध दिशेमध्ये जात असतील आणि ते जर दोन वेव्स एकमेकाला इंटरफेअर करत असतील तर त्या इंटरफरन्समुळं माध्यमामध्ये नवीन वेव तयार होते, त्या वेवला म्हणलं तर स्टेशनरी वेव. आणि त्या स्टेशनरी वेवची व्हेलॉसिटी असते झिरो. ती वेव कुठेही त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत नाही, एकाच ठिकाणी त्याचा पॅटर्न निर्माण होतो, त्याला म्हणतात स्टेशनरी वेव. आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये स्टेशनरी वेवबद्दलच आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त शिकायचं आहे. थोडेच त्या ठिकाणी सुरुवातीचे लेसन आपल्याला वेवच्या बाबतीमध्ये किंवा बेसिकमध्ये आपल्याला बघायचं आहे. सगळा भाग आपल्या त्या ठिकाणी स्टेशनरी वेवच्या भाग बाबतीमध्ये आपण शिकणार आहोत.
तो ये दोनों प्रकार है, प्रोग्रेसिव वेव यानी स्टेशनरी वेव। ओके, लेट अस सी द प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव वेव एंड दीज प्रॉपर्टीज आल्सो योर स्टडी इन 11th स्टैंडर्ड। व्हेरी गुड प्रॉपर्टीज, मला वाटतं तुम्ही 4 ते 5 प्रॉपर्टीज त्या ठिकाणी बघितलेले आहेत 11वीमध्ये। आणखी काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज आपण वन बाय वन बघूया। प्रोग्रेसिव वेव म्हणजे आपल्याला समजलं, ए वेव विच कंटिन्युअसली ट्रॅव्हल्स इन ए गिवन मीडियम विदाउट डॅम्पिंग और विदाउट एनी ऑब्स्ट्रक्शन, दॅट इज कॉल्ड एज दी प्रोग्रेसिव वेव। वेव्स ऑन द सर्फेस ऑफ वॉटर द प्रोग्रेसिव वेव, प्रोवाइडेड दॅट द फॉर्म ऑफ द वेव रिमेन्स सेम। साउंड वेव इज ए प्रोग्रेसिव वेव, प्रोवाइडेड दॅट इट्स फॉर्म रिमेन्स सेम। ओके, नाउ प्रॉपर्टीज, ईच पार्टिकल परफॉर्म्स ए सिचुएशन। व्हेनेवर द प्रोग्रेसिव वेव ट्रॅव्हल्स थ्रू द मीडियम, नाउ दिस प्रोग्रेसिव वेव इज अ मेकॅनिकल प्रोग्रेसिव वेव, मेकॅनिकल वेव दॅट इज अ वेव विच रिक्वायर्स द मटेरियल मीडियम। सो व्हेन सच अ मेकॅनिकल प्रोग्रेसिव वेव ट्रॅव्हल्स थ्रू द मीडियम, ऑल द पार्टिकल्स इन द वे ऑफ दॅट वेव आर सेट इन टू व्हायब्रेशन्स। प्रत्येक पार्टिकल हा व्हायब्रेट होत असतो अबाउट इट्स मेन पोझिशन। दीज व्हायब्रेशन्स आर पिरियॉडिक व्हायब्रेशन्स, आणि अशी जी पिरियॉडिक व्हायब्रेशन्स असतात त्या व्हायब्रेशनला आपण म्हणतो सिम्पल हार्मोनिक मोशन। आणि आपण डेफिनेशन पण बघितलेलं आहे सिम्पल हार्मोनिक मोशनचे, म्हणजे वेव प्रपोगेट होत असताना मीडियममधले प्रत्येक पार्टिकल त्या ठिकाणी व्हायब्रेट केले जातात, म्हणजे ते सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेशन म्हणजे आपण जे काही मोशन आहे ते परफॉर्म करतात। म्हणून ह्या ज्या प्रोग्रेसिव वेव्ज आहेत त्या प्रोग्रेसिव वेव्जना सुद्धा असं म्हटलं तर सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव वेव्स, लक्षात आलं, सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव वेव्स। ओके, सेकंड एम्प्लिट्यूड पीरियड फ्रिक्वेन्सी सेम फॉर ऑल द पार्टिकल्स। जे वेव प्रपोगेशन होत असताना, वेवचं प्रपोगेशन होत असताना मीडियममध्ये पार्टिकल ज्यावेळेस त्या ठिकाणी व्हायब्रेट केले जातात लाईक दिस, एम्प्लिट्यूड इज सेम फॉर ऑल द पार्टिकल्स, सगळ्या पार्टिकलची एम्प्लिट्यूड सारखी असते। पीरियड इज सेम फॉर ऑल द पार्टिकल्स, दॅट इज टाइम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट वन ऑसिलेशन। हा सगळ्या पार्टिकलचा पीरियड सारखा असतो, आणि पीरियड जर सारखा असेल तर ती फ्रिक्वेन्सी सुद्धा कशी असते, सारखी असते, कारण फ्रिक्वेन्सी म्हणजेच रेसिप्रोकल ऑफ पीरियड। सो व्हेनेवर द प्रोग्रेसिव वेव ट्रॅव्हल्स थ्रू द मीडियम, एम्प्लिट्यूड पीरियड एज वेल एज फ्रिक्वेन्सी इज सेम फॉर ऑल द पार्टिकल्स। स्टेट ऑफ ऑसिलेशन चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल। स्टेट ऑफ ऑसिलेशन दॅट इज द फेज, हा प्रत्येक पार्टिकलचा त्या ठिकाणी वेगवेगळा असतो। फॉर एक्झाम्पल आपण विचार केला की हा जो पार्टिकल आहे, सपोज इज अ फर्स्ट पार्टिकल, दिस इज सेकंड पार्टिकल, दिस इज थर्ड पार्टिकल, ज्या पार्टिकलला सुरुवातीला एनर्जी मिळते त्याची व्हायब्रेशन अगोदर स्टार्ट होतात, ज्या पार्टिकलला एनर्जी नंतर मिळते त्याची त्याची ऑसिलेशन थोड्या वेळाने सुरू होतात, म्हणजे एनर्जी मिळाल्यानंतर सुरू होतात। म्हणजे व्हायब्रेशनच्या बाबतीमध्ये याची व्हायब्रेशन जास्त झालेली असणार, याची व्हायब्रेशन कमी झाली असणार, त्याचा येणारा जो पार्टिकल आहे त्याची व्हायब्रेशन कमी झाली असणार। म्हणजे सुरुवातीचा जो पार्टिकल आहे त्याची डिस्प्लेसमेंट जास्त असेल, नंतरचा पार्टिकल असेल त्याची डिस्प्लेसमेंट कमी असेल, त्याच्यानंतरचा पार्टिकल डिस्प्लेसमेंट कमी, त्याच्यानंतरचा पार्टिकल डिस्प्लेसमेंट कमी। म्हणजे प्रत्येक पार्टिकलची जी स्टेट ऑफ ऑसिलेशन आहे ती स्टेट ऑफ ऑसिलेशन प्रत्येक पार्टिकलसाठी वेगवेगळी असते। नो पार्टिकल रिमेन्स परमनंटली ॲट रेस्ट। मीडियममधला कुठलाच पार्टिकल परमनंटली रेस्टमध्ये राहत नाही, म्हणजे तो स्थिर राहिला आहे असं कधी होत नाही, फक्त तो एकाच ठिकाणी स्थिर होतो, तो म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला। आणि तो स्थिर किती वेळासाठी असतो, अगदी थोड्या वेळासाठी, फॉर मोमेंटरी। सो व्हेनेवर द पार्टिकल परफॉर्म्स द ऑसिलेटरी मोशन इट इज ॲट रेस्ट ओनली ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन्स एंड इट्स अ व्हेरी व्हेरी शॉर्ट टाइम, फॉर द व्हेरी व्हेरी शॉर्ट टाइम।
मैक्सिमम वेलोसिटी ऐट मेन पोजिशन है। आता सिंपल हार्मोनिक मोशन अपन बगित पार्टिकल जर तठिका सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करेल तो एक्सट्रीम पोजिशनला वेलॉसिटी कमी आती ज्यादा तो एक्सट्रीम पोजिशनपास मेन पोजिशन क्या लगते तेजी वेलॉसिटी वाढ़ जाते परत वेलॉसिटी कमी हो जाते ज्यादा तो मेन पोजिशन क्रॉस करो त्याची वेलोसिटी ही मैक्सिमम असते। देयर इज अ ट्रांसफर ऑफ एनर्जी, मग अशी आपण डेफिनेशन बघत असताना बघितलं वेव्हचं, व्हेनेवर दी प्रोग्रेसिव वेव ट्रॅव्हल्स थ्रू द मीडियम एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस अँड नॉट द मॅटर ऑफ द मीडियम। म्हणजे मॅटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, फक्त एनर्जी ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केली जाते। The velocity depends upon the elastic properties of the medium. म्हणजे ज्यावेळेला वेवचं प्रोपगेशन होत असतं मीडियममध्ये त्या त्या वेवची त्या माध्यमामधली जी व्हिलॉसिटी आहे ती व्हिलॉसिटी त्या माध्यमाच्या इलॅस्टिक प्रॉपर्टीवरती अवलंबून असते। आणि मीडियम जर जास्त इलॅस्टिक असेल तर व्हिलॉसिटी जास्त असेल। आणखी बरेच फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत। द व्हिलॉसिटी डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ऑफ द मीडियम, माध्यमाचं टेम्परेचर काय आहे त्याच्यावर त्या ठिकाणी व्हिलॉसिटी अवलंबून असते। आपल्याला आपण बघितले फॅक्टर्स अफेक्टिंग द व्हिलॉसिटी ऑफ द साऊंड, ऑल्सो डिपेंड्स अपॉन द ह्युमिडिटी। सो दीज आर द डिफरंट फॅक्टर्स ऑन विच द व्हिलॉसिटी ऑफ द प्रोग्रेसिव वेव डिपेंड। सो व्हिलॉसिटी डिपेंड्स अपॉन द इलॅस्टिक प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम। देर आर टू टाइप्स ऑफ प्रोग्रेसिव वेव्स, वन इज ट्रान्सवर्स वेव, अदर इज लॉन्जिट्यूडनल वेव। अँड दीज टू टाइप्स आर based on the direction of the vibrations of the particle when the wave propagates through the medium. माध्यमामधून वेव जात असताना त्या माध्यमाचे पार्टिकल कोणत्या दिशेमध्ये व्हायब्रेट होतात त्याच्यावरून वेवचे दोन प्रकार पडलेले आहेत, ट्रान्सवर्स अँड लॉन्जिट्यूडनल। ट्रान्सवर्स मीन्स परपेंडिक्युलर, लॉन्जिट्यूडनल मीन्स पॅरलल। It's very simple and you have seen the, what are transverse waves and longitudinal waves. If the particles of the medium vibrate in a direction perpendicular to the direction of propagation of wave, then such wave is called as the transverse wave. म्हणजे वेवचं प्रपोगेशन होत असताना ज्या दिशेमध्ये वेव जाते त्याच्या लंब दिशेमध्ये जर त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स होत असतील माध्यमाची तर त्याला आपण ट्रान्सवर्स वेव असं म्हणतो। फॉर एक्झाम्पल वेव प्रोड्युस्ड ऑन द रोप इज अ ट्रान्सवर्स वेव, वेव्ज ऑन द सर्फेस ऑफ वॉटर दॅट इज अ ट्रान्सवर्स वेव। म्हणजे त्याचे पार्टिकल जे आहे ज्या दिशेमध्ये वेव जाते त्याच्या लंब दिशेमध्ये त्या ठिकाणी व्हायब्रेट होतात। सो वॉट आर ट्रान्सवर्स वेव, द वेव इन विच पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव दॅट इज ट्रान्सवर्स वेव। अँड सेकंड इज लॉन्जिट्यूडनल, longitudinal wave means the wave in which particles of the medium vibrate in a direction parallel to the direction of propagation of wave. The ja disheme wave jate tyaach disheme jar tya tikani particles ke vibrate hot astil tar tyala apan longitudinal wave asa mhanto. But transverse wave cha babti madhe ani longitudinal wave cha babti madhe apan characteristics baghitle tya ata parat mi kai report tya tikani karat nahi pan aplyala mahit aahe की ट्रान्सवर्स वेवमध्ये त्या ठिकाणी क्रेस्ट असतात, ट्रब्स असतात, कॉन्क्यू पार्टीज कॉल्ड एज द क्रेस्ट, कॉन्वेक्स पार्टीज कॉल्ड एज द क्रेस्ट, कॉन्क्यू पार्टीज कॉल्ड एज द ट्रफ। ओके, लॉन्जिट्यूडनल वेवमध्ये त्या ठिकाणी काय होतात, कॉम्प्रेशन्स आणि रिफ्रॅक्शन्स होतात। कॉम्प्रेशन्स म्हणजे काय, द रिजन व्हेअर द पार्टिकल्स आर क्राउडेड, दीज आर दिस रिजन इज कॉल्ड एज द कॉम्प्रेशन। अँड द रिजन व्हेअर द पार्टिकल्स आर मोर सेपरेटेड, दिस इज कॉल्ड एज रिफ्रॅक्शन। म्हणजे लॉन्जिट्यूडनल वेवमध्ये कॉम्प्रेशन्स आणि रिफ्रॅक्शन्स असतात, तसं लॉन्जी याच्या ट्रान्सवर्स वेवमध्ये क्रेस्ट आणि ट्रब्स असतात। आणि लॉन्जिट्यूडनल वेवचं एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे, साऊंड वेव इज अ लॉन्जिट्यूडनल वेव। म्हणजे ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला त्या ठिकाणी मीडियममध्ये कॉम्प्रेशन्स आणि रिफ्रॅक्शन्स निर्माण होतात डिपेंडिंग अपॉन अवर स्पीच फ्रिक्वेन्सी पिरियड एक्सेट्रा एक्सेट्रा। आणि मग त्याच्यामध्ये हे जे कॉम्प्रेशन्स आहेत आणि रिफ्रॅक्शन्स आहेत ते माध्यमामधून जातात आणि ज्यावेळेला आपल्याला कानापर्यंत पोचतात त्यावेळेला त्या ठिकाणी ह्या वेव्स परत त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला येतात। ओके, ही झाली लॉन्जिट्यूडनल। दुसरा गोष्ट आपल्याला माहिती आहे, ट्रान्सवर्स वेव कॅन ट्रॅव्हल थ्रू ओनली सॉलिड्स।
ट्रांसवर्स वेव फक्त सॉलिड मधून त्या ठिकाणी पास होते, पण लॉन्जिट्यूडनल वेव अशी आहे की लॉन्जिट्यूडनल वेव सॉलिड मध्ये पास होते, लिक्विड मधून प्रोपगेट होते आणि गॅस मधून सुद्धा त्या ठिकाणी प्रोपगेट होते. सो लॉन्जिट्यूडनल वेव कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स लिक्विड्स एज वेल एज गॅस, बट ट्रान्सवर्स वेव ओनली कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स. ओके, सो दीज आर दी प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव वेव. देन वन मोर थिंग वी हॅव टू सी हियर, आपण इक्वेशन बघितलेलं आहे 11 मध्ये, इक्वेशन ऑफ दी वेव ट्रॅव्हलिंग थ्रू दी मीडियम and the displacement of the particle is given by the formula displacement y. It is the function of position of the particle in the medium, that is x, and the time. Position and the time is a function of displacement. म्हणजे waves जर त्या ठिकाणी medium मधून पुढं 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 जात असेल तर पार्टिकल हा त्या ठिकाणी व्हायब्रेट होत असतो. ही जी डिस्प्लेसमेंट आहे ती डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी वाय ॲक्सिसला म्हणली जाते, म्हणजे वाय हे डिस्प्लेसमेंट झाले आणि हे जे पोझिशन्स आहेत एक्स पोझिशन ऑफ द पार्टिकल इन द मीडियम अँड टाइम फॅक्टर. सो वाय एक्स टी इज इक्वल टू ए साईन के एक्स मायनस ओमेगा. दिस इज द इक्वेशन of the displacement of the particle when the wave travels through the medium. A is the amplitude of the wave. आपण म्हणतो amplitude of the wave. Amplitude सुद्धा व्याख्या आपण बघितली आहे. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम इट्स मेन पोझिशन ॲज द वेव प्रोपगेट्स थ्रू द मीडियम इज कॉल्ड ॲज द ॲम्प्लिट्यूड. म्हणजे जर आपण ट्रान्सवर्स वेवचा जर त्या ठिकाणी विचार केला तर ही जी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असते किंवा ही जी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असते त्याला आपण त्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड असं म्हणतो. सो ए साईन के एक्स मायनस ओमेगा टी, वे के इज कॉन्स्टंट. हा एक कॉन्स्टंट आहे अँड दॅट कॉन्स्टंट इज गिव्हन बाय के इज इक्वल टू 2π/λ, वे लॅम्डा इज लेंथ ऑफ the wave and omega is angular frequency. Angular frequency and this omega is also given by omega is equal to 2π/n, where n is the frequency of the wave. Frequency is equal, this is angular frequency and this is the frequency of the wave. Lambda is the wavelength of the wave. Okay, and velocity of the wave v is equal to n lambda. You have seen the relation, the product of frequency and wavelength is the velocity. Velocity is measured in meter per second, lambda is measured in, wavelength is measured in meter, frequency is measured in hertz, unit of velocity is meter per second. So this is the equation of the wave when the wave is traveling along the positive direction of x axis. On the other hand, if the wave is traveling in the negative direction of the x axis, then the equation becomes y is equal to y function of displacement and time, y x t is equal to a sine kx plus omega. Instead of taking minus sign, you will take here plus sign. This is the equation when the wave is traveling along the negative direction of x axis. So this is about the what is wave, what are progressive waves, what are the types of waves, characteristics of progressive waves, and the equation of the wave. After that, we have to see the superposition of waves and principle of superposition of waves and how stationary waves are formed in the medium. Okay.